महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवार को नागपुर आए थे। नागपुर आते ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि सरकार किसानों के साथ है, बेमौसम बारिश के कारण जो भी नुकसान हुआ है उसके नुकसान भरपाई दी जाएगी। साथ ही उन्होंने कहा कि आगामी चुनाव महायुति में ही लड़ जाएंगे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्याबद्दल परवा झालेल्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि अवकाळी पाऊस गारपिटीमुळे तात्काळ तातडीने नुकसानग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश मी स्वतः दिल्या होत्या, त्याप्रमाणे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील यावर सविस्तर चर्चा झाली। 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर जमिनीचा मोबद नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला। एकत्रित पंचनामे संपूर्ण अहवाल आल्यानंतर त्यामध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली जाईल। शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभं आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आमच्या सरकारने वारंवार घेतली आणि ती दाखवून देखील दिली। शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार नेहमी उभं राहिलेलं आहे।